नमस्कार तिळाचा वापर थंडीमध्ये केल्यास आपल्या शरीराला खूप फायदा होतो कारण यात भरपूर प्रमाणात न्यूट्रिशन असतात बी व्हिटॅमिन असते आणि हाडांसाठी हे तिळ खूप फायदेशीर असते आपले हाडे बळकट करते आणि ज्यांचे कोलेस्ट्रॉल हाय आहे ते कमी करते आज आपण तिळाचे लाडू रेसिपी पाहूया यासाठी आपल्याला पाहिजे आहे एक कप तीळ एक कप गुळ तिळ आपल्याला आता भाजून घ्यायचे आहे या ठिकाणी गॅस ऑन केलेला आहे तिळ गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण भाजणार आहोत छान असा खमंग वास सुटेपर्यंत भाजायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तिळीचा कलर चेंज झालेला आहे आपण आता हे काढून घेऊया यात आपण आता गुळ घालूया आणि थोडस पाणी घालूया आणि आपण आता याचा पाक तयार करून घेऊया आपण आता चेक करूया आपला हा पाक तयार झाला आहे का तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आपला हा पाक तयार झालेला आहे हे बघा आपण आता यात तीळ घालूया आणि हलवून घेऊया छानपैकी मिक्स करून घेऊया आणि हे ग्यास बंद करूं। हे बंद बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि याला आपण आता थोडा वेळ थंड होऊ देऊ जम जन स्वादिष्ट रेसिपीसाठी आत्ताच सबस्क्राईब करा बाजूला जे बेलचं बटन आहे तेही असे दाबा म्हणजे तुमच्या मोबाईलवरती पण अशी घंटा वाजेल आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला तर लगेच करा सबस्क्राईब आता हे बऱ्यापैकी थंड झालेले आहे हे अगदी पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आहे नाहीतर आपले हे तिळाचे लाडू वाळायला आपल्याला कठीण जाईल हाताला आपण थोडंसं पाणी किंवा तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्या हाताला हे चिकटणार नाहीत आणि अशा पद्धतीने हे लाडू बनवायचे आहेत तर या ठिकाणी आपला हा एक लाडू बनवून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण बाकी सगळे लाडू बनवून घेऊया हा दुसराही लाडू तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम असा तयार झालेला आहे या ठिकाणी आपले सगळे लाडू बनवून तयार झालेले आहेत अगदी अप्रतिम असे हे आपले लाडू तयार झालेले ला आहेत आणि अगदी पौष्टिक असे तुम्ही हे लाडू नक्की बनवा प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ आला माझी ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा निरोगी राहा धन्यवाद